ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. घे पंगा खेळाचा, कर दंगा विजयाचा हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या नमोचषक स्पर्धेला कल्याण पश्चिमेत तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजप युमोच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. नमोचषक स्पर्धेला दणक्यात प्रारंभ झाला असून या स्पर्धेअंतर्गत आतापर्यंत चित्रकला, बुद्धिबळ, फुटबॉल, क्रिकेट, कुस्ती, 100 आणि 400 मीटर धावणे, बॅडमिंटन, एकांकिका, वक्तृत्व, नृत्य आदी स्पर्धा संपन्न झाल्यात. तर पुढील दिवसात कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, कॅरम, रस्सीखेच, एकांकिका, रांगोळी, संगीत खुर्ची या स्पर्धाही घेण्यात येणार आहेत. क्रीडा आणि इतर प्रकार आयोजित करण्यात आले आहेत या नमोचषक स्पर्धेमध्ये. 138 कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सुमारे 95% शाळांमधील हजारो विद्यार्थी सहभागी झाले असल्याची माहिती कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे. या स्पर्धेअंतर्गत कल्याणच्या कोळिवली परिसरात असलेल्या सेंट झेवियर्स शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 राज्याभिषेक सोहळा, बेटी बचाओ बेटी पढाओ, स्वच्छ भारत, ग्रीन इंडिया, ग्रीन भारत, राम मंदिर, नारी शक्ती, विकसित भारत, डिजिटल इंडिया, चंद्रयान हे विषय देण्यात आले होते, ज्यावर विद्यार्थ्यांनी अतिशय कल्पकतेने उत्तमोत्तम चित्र काढली असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे. यावेळी पवार यांनी चित्रकला स्पर्धेच्या ठिकाणी भेट देत सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या, त्यांचा उत्साहही वाढवला. यावेळी सेंट झेवियर शाळेच्या मुख्याध्यापिका निलिमा गुंटुपल्ली, भाजप वैद्यकीय आघाडी संयोजक प्रकाश पाटील हे देखील उपस्थित होते. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.